महापालिकेकडून गुरुवारी सिंगल यूज प्लास्टिक वापरण्यावर कारवाई सुरू करण्यात आली. महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका स्वच्छता निरीक्षक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली. सांगलीमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी शशिकांत लोखंडे दाखल झालेत. या कारवाईत 2 आस्थापना 18 फेरीवाले यांच्याकडून 20,800 इतका दंड वसूल करण्यात आला. सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात बाजारपेठेत अनेक आस्थापनांमध्ये प्लास्टिक विक्री वापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली. गणपती पेठ इत्यादी मार्गांवर अनेक दुकानांची तपासणी करत सिंगल यूज प्लास्टिक वापरलं किंवा विकलं जात असल्याची माहिती घेण्यात आली. प्लास्टिक जप्त करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. कारवाईमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी शशिकांत लोखंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सांगली विभागाचे क्षेत्राधिकारी रवी मातकर, महापालिकेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर, धनंजय कांबळे, प्रनिल माने, अंजली कुदळे, कोमल कुदळे, राजू गोंधळे, गणेश माळी, वैभव कुदळे, अतुल आठवले, किशोर कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.